आपण जुन्या हिंदी चित्रपटांबद्दल खूप बोलतोय, खूप बोललेलो आहोत, पण तीन गोष्टी आपल्याला ह्या हिंदी चित्रपटांनी शिकवल्यात. त्यातली पहिली गोष्ट, चित्रपटामध्ये बॉम्ब ब्लास्ट होणार आहे आणि अचानक दोन वायर समोर आहेत, तुम्हाला कुठली तरी एक वायर कापायची आहे, तुम्ही कुठलीही वायर कापली तरी ती बरोबरच निघते हो. दुसरी महत्वाची गोष्ट, हिरोला विलनने कितीही मारलं असेल तरी तेव्हा त्याला काहीही झालं तरी दुखत नाही, वेदना होत नाही, पण जेव्हा हिरोईन त्या जखमेवरती औषध लावायला येते तेव्हा तेव्हा त्याला जास्त वेदना होतात. आणि तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, तुम्ही जर रस्त्यावरती नाचत असाल तेव्हा त्यावेळी तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला तुमच्या बरोबर नाचावंसं वाटतं आणि त्याला तुमच्या सगळ्या स्टेप्स येत असतात. या तीन गोष्टी आहेत ज्या आपल्याला हिंदी सिनेमाने शिकवलेल्या आहेत. आता वेळ झालेली आपल्या पुढच्या परफॉर्मन्सची आणि त्यासाठी येते आपली पुढची जोडी, वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत. ऍक्शन. लोगों को धोखा तभी हो जाता है आंखों ही आंखों में, यारों का दिल खो जाता है. Outstanding performance. Pooja, 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 Pooja. तेच मला जाणून घ्यायचं आहे की अमृता आणि सई तुला खूप जास्त चिअर करतायत, कौतुक करतायत, काय कारण आहे? आमची झकास नावाची फिल्म येते त्यामध्ये आम्ही तिघी आहोत आणि असं म्हणतात की हिरोईन्स क्वचितच एकमेकांच्या खूप छान मैत्रिणी असतात, पण आम्हा तिघींच्या बाबतीत तो अपवाद आहे कारण का आम्ही खूप छान मैत्रिणी आहोत. थँक यू सो मच. झकास परफॉर्मन्स झाला आणि पूजा यू आर लुकिंग गॉर्जियस. थँक यू. लिफ्ट्स वर अमेझिंग, म्हणजे सुपर्ब. यू डिड अ फॅन्टॅस्टिक जॉब आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर झकास आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी. वैभव, तुला पण खूप खूप शुभेच्छा. थँक यू. थँक यू सो मच. सर्वप्रथम मला तुमच्या गुरूंचं कौतुक करायचं आहे. व्हेरी नाईस कोरिओग्राफी आणि तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन पण खूप छान केलं. अतिशय सुंदर आणि देखणा प्रकार तुम्ही आमच्या समोर सादर केलात. तुमच्या लिफ्ट ही मला खूप आवडल्या. कातिल पे भी कभी आ जाता है यूं प्यार, यानंतर एक श्रीक आहे, त्या श्रीक मध्ये अकॉर्डिंग टू मी कोरिओग्राफरनी ती लिफ्ट टेबल वरती कंपोज केली असावी, ती लेट आली. आय एम राईट सचिन, प्लीज करेक्ट मी इफ आय एम रॉंग. यू राईट सर. या गोष्टी मग तशा आहेत, मग त्या तशा घडल्या, तर मग त्या कुठच्या कुठे पोहोचतात, बट तुम्ही हे गाणं अटेम्प्ट केलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या लिफ्ट अटेम्प्ट केल्यात,
ज्या काही घडल्या नाही त्याही मी तुम्हाला सांगितल्या आणि त्या तुम्ही ऑनेस्टली ऍक्सेप्ट केल्यात. पण पूजा, यू वर आउटस्टँडिंग. तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती तुमचा जो परफॉर्मन्स होता तो इतका हवी होता की आय एम ओव्हरवेल्म्ड विथ जॉय. आणि तुमच्याकरता स्पेशली